काय ग रात्री आपल्या नाक्यावर पोलीस गाडी आलेली येईल नाही. मुंबई पुण्यावाले कधी पण गावात येतात ते. पोरांनी गावबंदी केलेली तेच बरं होत. नाहीतर काय हे मुंबईवाले आल्यापासून विहिरीवर यायला पण भीती वाटते. तुम्हाला कळलं काय पाटलाचा बाळ्या पुण्याला इंजिनिअरिंगला शिकायला हाय तो आल्यापासून बघावं तेव्हा फक्तानच दिसतोय. पोराही त्याला बदळवून काढलं ते बरंच झालं. नाही तर काय माझा पण धीर आलाय खायला का भुईला भात. पण मी बोलतोय शहरातल्या लोकांनी गावात याच का ते करुणा घेऊन आपल्या गावात येतील ना आपली पार होळी करतील. मम्मा दिवाळीच्या सुट्टीत आपण गावी यायचो ना तेव्हा या सगळ्या काकी खूप लाड करायच्या. मग आताच का असं वागतात. अग कारण त्यांना भीती वाटत असेल आपल्यामुळे या गावात तो आजार तर येणार नाही ना याची. पण मम्मा आपण तर खूप सेफ्टी वागतो. मास्क वापरतो हँडवॉश ने हात धुतो सॅनिटायझर वापरतो. आपण तर घराबाहेर पण पडत नाही. पण आपल्यालाच का असं बोलतात. असू दे ग आपण दुर्लक्ष करायचं. लॉकडाऊन संपला ना की लगेच आपण आपल्या घरी जाऊ. अच्छा कसं अहो काकी तुमच्या इतकंच आमचंही हक्काचं गाव आहे. या गावात तुमच्या सारखंच माझं पण हक्काचं घर आहे. बरोबर आहे तू सारं काही हक्काचं आहे पण आपलीच माणसं आज मात्र हक्काची राहिली नाहीत. यापूर्वी सुट्टी संपून गाव सोडून आपण आपल्या घरी जायचो ना तेव्हा आपल्यापेक्षा गावातल्या लोकांच्या डोळ्यात जास्त पाणी यायचं. आणि आज याच लोकांना आपण नकोशे झालो. खूप बॅड लोक येते. असं नाही बोलायचं. अग बॅड कुणीही नाही. फक्त आज आपल्यावर जे संकट आलंय ना ते बॅड आहे. पण मनामनातलं गैरसमज दूर झालं ना तर नक्की आपण या महामारीवर एकजुटीने मात करू. चल सॉरी बोल काकींना. सॉरी काकी. तू नाही आम्ही सॉरी. सॉरी काकी स्टॅच्यू जवळ नाही यायचं. एक मीटरचं अंतर ठेवायचं. फिजिकल डिस्टन्सिंग. अंतर सामाजिक असो वा शारीरिक स्वतः ठरवूया स्वतःची आणि समाजाची काळजी कशी घ्यायची ते. आता खरी गरज आहे माणसाला माणसाची आणि माणसातल्या माणुसकीची. आपलीच माणसं आपल्या घरट्याकडे परततायत. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. द्या त्यांना आधार. घ्या त्यांना आपल्यात. शासकीय दृष्ट्या शासन सज्ज आहेच. आता प्रत्येक गावात माणूस म्हणून खंबीर होऊयात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या माणसांना आपल्यात सामावून घेऊयात. अफवांवर विश्वास न ठेवता आधी खात्री करू मगच विश्वास ठेवू. लहानग्या बोबड्या बोलांना कळलं. गावचे शहरातले बाहेरचे इथले आपले परके असं अंतर मनामनात मात्र नक्कीच नको. सामाजिक अंतर पाळूया आणि सामाजिक सलोखाही राखूया. आपल्याच माणसांना असं परक्यासारखं नका वागवू. सावध राहून त्यांची मनापासून काळजी घेऊ.